सन्मान चिन्ह आपण प्रदान करायचं आहे त्याचप्रमाणे पुढील सत्कारमूर्ती संतोषजी पाटील आपण पुढे यायचंय संतोष पाटील तर स्वराज किराणा स्टोरचे ते प्रोपायटर आहेत मी माणिकजी तर्डे साहेबांना विनंती करतोय आपण संतोष पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे त्यांच्या सोबतीला ला, ला सुद्धा आपण पाहतोय तर माहिती शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक अशा पद्धतीचं सन्मानचिन्ह त्यांना प्रदान केलं जात आहे रमेश रमेशजी मागे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे स्वागत आहे रमेशजी मागे रमेश रमेशजी मागे साहेब यांचा आपण सन्मान करीत आहोत तरणे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रमेश मागे यांना सन्मानित आहे माहिती शाल त्याचप्रमाणे सुरेख सुंदर सन्मान चिन्ह त्यांना प्रदान केलं जात आहे या ठिकाणी तुकारामजी पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे स्वागत आहे आपलं कैलाजी <ड़ी> पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले सरपंच दशक दोन हजार एकवीस मध्ये कैलाजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत चलते हैं फिर से खेल की तरफ आज के दिन का दूसरा मुकाबला जय दुर्गा अतकोली बनाम संतोष शेट प्रतिष्ठान देवली देवली टीम पहले बैटिंग करती हुई पहले गेंद डॉट चली गई है और एक और अच्छी गेंद बढ़िया शुरुआत करते हुए गेंदबाज सनी राउत सलामी बल्लेबाज है अभिजीत और आदेश तो बहुत ही अच्छे बल्लेबाज लेकिन अभिजीत शुरुआत से ही थोड़ा स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं गेंद बल्ले पर नहीं ले पा रहे हैं और अच्छी लाइन से शुरुआत की है गुडलेन से थोड़ा सा आगे रखने की कोशिश ऑफ्टम के बाहर इन कटर्स का इस्तेमाल कर रहे हैं ये देखिए फिर से अंदर आई थी टॉप टॉपेज गेंद हवा में है और कैच 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 ड्रॉप किस्मत का साथ मिलता हुआ अभिजीत को खाता खुलता हुआ सिंगल की मदद से गेंदबाजी लाजवाब हो रही है लेकिन वहां पर विकेट कीपर से गलती हुई स्कोर एक रन बिना किसी नुकसान के टॉस जीता है इस मैच का जय दुर्गा आतकोली टीम के कैप्टन ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है इस बीच रन मशीन ऑफ डोले आतिश गुडविंदी का यहाँ पर आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत आपसे निवेदन है आपको मंच पर आना है अच्छा स्ट्रोक ऑन साइड में उठा के खेल दिया है फील्डर बहुत दूर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चार रन आई एक आज पीटीसी की कुल मिलाकर 10 टीमें एक्शन में है और 10 बड़ी टीमें एक्शन में है जिसमें स्वराज 11 डोले टीम को भी हम एक्शन में देखेंगे जो एक टूर्नामेंट इस सीजन में जीत चुकी है पीटीसी में इस बार ऑफ स्टम के थोड़ा सा दूर रखा था कहीं ना कहीं दो मन में थे बैट्समैन पॉइंट की तरफ खेले या फिर ऑन साइड में खेले बल्ला जरूर घुमाया था आदेश ने लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क देखने को नहीं मिला अभी तक बहुत अच्छा ओवर घटता हुआ पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करते हुए सनी एक और बढ़िया गेंद थोड़ा सा वहां पर गति में परिवर्तन किया गया था बैट्समैन भाप नहीं पाए और फिर से बीट हुए तो टॉट गेंदे काफी ज्यादा देखने को मिली पहले ओवर में पहले ओवर की समाप्ति स्कोर मात्र पांच रन बिना किसी नुकसान के संतोष प्रतिष्ठान देवली देवली टीम के लिए सरपंच कप का पहला संस्करण बहुत ही यादगार रहा था सेमीफाइनल तक का सफर उन्होंने तय किया था 2019 में ये कुल मिलाकर तीसरा संस्करण है सरपंच कप का अहिगाँ देवी स्पोर्ट्स आपी टीम का लाजवाब आयोजन जितनी भी सराहना की जाए अनिल दता पाटिल और अहिगाव देवी स्पोर्ट्स आपी टीम की उतनी कम होगी पीटीसी में इस तरह के टूर्नामेंट्स बहुत मतलब बहुत ही कम देखने को मिलते हैं और ना सिर्फ पीटीसी में बल्कि पूरे ठाणे डिस्ट्रिक्ट में यदि हम ग्रामीण क्रिकेट की बात करें तो इस तरह के टूर्नामेंट्स बड़े ही कम होते हैं जो भी खिलाड़ी यहाँ पर खेल रहे हैं एक तरह से उनका खौफ पूरा हो रहा है उनका सपना पूरा हो रहा है धीमी शुरुआत देखने को मिल रही है इस मैच में टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए देवली टीम की यह मुकाबला भी चार ओवर्स प्रति पारी का है पावर प्ले की समाप्ति हो चुकी है पावर प्ले का ज्यादा लाभ बल्लेबाज नहीं उठा पाए हैं। एक चौका मात्र देखने को मिला था आदेश के बल्ले से लेकिन उसके बाद उन्होंने भी दो डॉट गेंदे खेली है तीन तीन गेंदों का सामना किया है दोनों बल्लेबाजों ने एक रन दौड़ने में वो सफल रहे सिंगल की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ छह रन बिना किसी नुकसान के बिल्कुल कछुए की चाल नजर आ रही है पाव रखना होगा बल्लेबाजों को बड़े बड़े शॉट्स खेलने होंगे क्योंकि ज्यादा शेष नहीं है केवल चार चार ओवर का ये मैच है गेंदबाजी कर रहे इस समय सत्यम राउत शायद अपने कदम चुक गए हैं जी हाँ फिर से अपने बॉलिंग मार्ग पर जाते हुए जिस तरह की ये दोनों भी टीमें हैं कहीं ना कहीं एक टाइटल की आवश्यकता है टीमें तो अच्छी है लेकिन उतना अच्छा प्रदर्शन पिछले दो तीन सीजन में देखने को नहीं मिला है इस बार देखना है क्या कुछ हुआ है रन लेने के लिए काफी आगे बढ़ गए थे नॉन स्ट्राइकर्स इन पर बल्लेबाज लेकिन आदेश के पास वहां पर मौका नहीं था उन्होंने वापस भेज दिया अपने पार्टनर को कोई रन नहीं इस गेंद पर जयदुर्गात को टीम ने बहुत अच्छी शुरुआत की है टॉस जीतकर कैप्टन ने जो फैसला लिया था पहले फील्डिंग करने का वो बिल्कुल उचित ठहराते हुए गेंदबाज पहला ओवर किया सनी ने दूसरा ओवर करते हुए सत्यम दोनों भी अनुभवी गेंदबाज इस बार कमजोर गेंद थी लेकिन ज्यादा लाभ नहीं उठा पाए। एलिवेशन नहीं है स्ट्रोक में, डिप में विकेट पर खिलाड़ी तैनात केवल एक रन लेने का अवसर था और इक्का दुक्का यदि रन आते रहेंगे तो गेंदबाज को कोई ज्यादा परेशानी होने वाली नहीं है क्योंकि सिंगल डबल्स की मदद से यदि यहाँ से केवल बैट्समैन रन बनाते हैं तो चार ओवर में शायद पच्चीस तीस रन हमें देखने को मिल सकते हैं जो कि पर्याप्त स्कोर नहीं कहा जा सकता है स्कोर इस समय सात पर रुका आ, पर पहुंच चुका है इस बार अच्छा स्ट्रोक स्विंग कर दिया है ऑन साइड में लेकिन मैदान के अंदर और ये कैच ड्रॉप प्रमोद थे खिलाड़ी डिप स्किश मिड विकेट पर लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा मिसज कर बैठे शरीर से थोड़ा सा दूर कैच लेने की कोशिश गेंद हवा में झूल रही थी हवा के विरुद्ध स्ट्रोक खेला गया था जिस वजह से बाउंड्री को पार नहीं कर पाए बैट्समैन अभिजीत दो रन जरूर मिले हैं हालांकि बिल्कुल स्लॉट में ये गेंद थी लेकिन हवा के विरुद्ध छक्का लगाना कभी भी आसान नहीं होता है परफेक्ट टाइमिंग होनी चाहिए और अच्छी ताकत का इस्तेमाल भी करना चाहिए इस बार दिशाइन गेंद थोड़ा तेज़ करने की कोशिश सत्यम राउत द्वारा सत्यम ने जब खेलना शुरू किया था तो बहुत ही तेज़ बॉलिंग किया करते थे अथ कोहली के सबसे वो तेज बॉलर थे और पीटीसी में भी कहीं ना कहीं वो सबसे तेज गेंदबाजों में शामिल किए जाते थे इतनी तेज रफ्तार से वो बॉलिंग किया करते थे सिटी क्रिकेट भी खेलने का मौका मिला था उनको लेकिन कहीं ना कहीं उसके बाद उनका फॉर्म थोड़ा सा गिरता चला गया बल्ले के बीचों बीच तो नहीं ले पाए हैं लेकिन आउटफील्ड में खेलने में कामयाब लेग पर अच्छा क्षेत्र रक्षण इस बार के बल एक रन स्कोर आगे बढ़ता हुआ देवली टीम का 11 रन अभी भी कोई विकेट नहीं गिरा है लेकिन जिस गति से रन आने चाहिए उस गति से रन अभी तक नहीं आए हैं जिस वजह से देवली टीम के समर्थक थोड़े से निराश नजर आते हुए दर्शक चाहते हैं कि बल्लेबाज चौकों और छक्कों चौको में डील करे ओ, बहुत अच्छी गेंद थी इस बार मोड़ना चाहते थे ऑन साइड में सफल कर चुके थे लेकिन कुछ समझ नहीं पाए गेंद के बारे में गेंद निकल गई सीधे विकेट कीपर के हाथों में और इसके साथ एक और किफायती ओवर की समाप्ति दो ओवर का खेल समाप्त हो चुका है देवली टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई अतकोली टीम के विरुद्ध स्कोर केवल ग्यारह रन बिना किसी नुकसान के इलेवन रन विदाउट लॉस आज का पहला मैच काफी रोमांचक स्थिति में हमें देखने को मिला था दो गेंदों पर छह रनों की आवश्यकता थी कांदली टीम को एसके स्पोर्ट्स टीम के विरुद्ध और मयूर ने वो छक्का जड़ा दत्ता सुतार की गेंद पर और सापे टीम के कई दर्शकों का दिल एक तरह से उन्होंने तोड़ दिया एसके स्पोर्ट्स स्पोर्ट सापे टीम के खिलाड़ियों ने निराश किया एसके स्पोर्ट्स स्पोर्ट सापे टीम का वैसे रिकॉर्ड देखा जाए तो इस मैदान पर उतना अच्छा है भी नहीं भले ही उनका ये घरेलू मैदान है आज स्पोर्ट्स जो इस टूर्नामेंट की आयोजक टीम है उनको भी हम एक्शन में देखेंगे और आई गाऊदेवी सापे टीम अच्छा खेल पेश कर रही है इन दिनों ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया है खूबसूरत शॉट गेंद सीमा रेखा के बाहर छह रन ये रोज ये रोज ये रोज बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बॉटमैन का इस्तेमाल करते हुए लॉफ्ट कर दिया था ऑन साइड में काउ कॉर्नर के ऊपर से अभिजीत ने पहला सिक्सर निकलता हुआ अभिजीत के बैट से इस मैच में और इसी तरह की स्ट्रोक्स की अब दरकार है देवली टीम को प्रमोद सपाट गेंदबाजी पर आए हैं और उनका भव्य स्वागत किया गया है इस भव्य हिट से स्कोर उछलता हुआ सत्रह पर पहुंच चुका है चार ओवर के खेल में चालीस पैंतालीस तक जरूर देखना होगा बल्लेबाजों को कोई भी विकेट नहीं गिरा है तो एक प्लस पॉइंट जरूर साबित हो सकता है बहुत अच्छी गेंद इस बार विकेट कीपर की बढ़िया कोशिश देखना है क्या हुआ है जी हाँ बैट्समैन आउट बहुत ही दर्शनीय कैच जवाब कैच सत्यम द्वारा अपनी बाई तरफ डाइव लगाते उन्होंने गेंद को कैच किया नीचा कैच था इस तरह के कैचेस लेकिन बहुत ही जबरदस्त अभिजीत आउट हुए नए बैट्समैन दीपक वन डाउन खेलने के लिए आए हैं स्ट्राइक उनके पास है प्रमोद अनुभवी गेंदबाज है लंबे ऊंचे कद के एक और बढ़िया गेंद लगी है लेकिन ऑफ ऑपस्टम के बाहर इम्पैक्ट था लेग लेक के जरिए एक रन गेंदबाज सफाई से गेंद को फील्ड नहीं कर पाए थे बहुत अच्छी वापसी पहली गेंद ओवर पिच रही थी लेकिन उसके बाद दो यॉर्कर लेंथ गेंदे की है उन्होंने एक पर सफलता भी मिली है आज का ये दूसरा मैच है इसके बाद आज का तीसरा मुकाबला देखना मत भूलिएगा मितेश इलेवन कुरुंद बनाम स्वराज इलेवन डोहले उसके बाद श्रीराम स्पोर्ट जाम्बुलपाड़ा ए और धनेश इलेवन कोकसे के बीच में आज का चौथा मैच और फिर आई आईगाव देवी सापी टीम एक्शन में नजर आएगी जय महाराष्ट्र भोईरपाड़ा टीम के विरुद्ध तो ये आज की खेल की रूपरेखा है दीपक का खाता खुलना भी बाकी है लेग बाई के जरिए रन मिला है स्कोर 18 रन हो चुका है एक विकेट के नुकसान पर आदेश को आप अपने हाथ खोलने होंगे अभी तक ज्यादा आक्रामक बैटिंग वो नहीं कर पाए हैं। खुलकर शॉट्स नहीं खेल पाए हैं। इस बार जरूर कोशिश की है इनको ड्राइव कर दिया है ऑन साइड में डीप मिड विकेट पर हल्का सा फंबल दूसरे के लिए पलट चुके हैं बल्लेबाज बहुत बढ़िया के बीच में अच्छा तालमेल और दो रन पूरे होते हुए जब बड़े शॉट्स नहीं आते हैं तो इस तरह से फील्डर्स पर दबाव भी डालना बहुत आवश्यक है सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहिए और वही करते हुए दोनों भी बल्लेबाज आदेश और दीपक स्कोर आगे बढ़ता हुआ बीस रन एक विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल प्रगति पर प्रमोद एक बार फिर से राइट विकेट इस बार सीधे बैट से ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन की जानी गैप ढूंढने में कामयाब और गेंद बाउंड्री के बाहर चार रन बहुत ही आकर्षक ऑन ड्राइव लॉन्ग ऑन काफी वाइड रखा गया था लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी मौजूद है लेकिन दोनों को बीट करती हुई गेंद स्ट्रेटिश लॉन्ग ऑन की दिशा में चार रनों के लिए निकल गई बहुत ही सुंदर कार्पेट ड्राइव था इस बार उल्टे शॉट की कोशिश लेकिन बात बनी नहीं थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी थोड़ा सा उछाल भी प्राप्त किया प्रमोद ने और बीट किया बैट्समैन को तो इस तरह से एक और ओवर समाप्त होता हुआ तीन ओवर के बाद स्कोर चौबीस रन एक विकेट के नुकसान पर ट्वेंटी फॉर द लॉस ऑफ वन विकेट संतोष प्रतिष्ठान देवली केवल आठ रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाए जा रहे हैं और अभी तक का जो खेल हुआ है उसमें काफी खुश रहेंगे मैं समझता हूँ जयदुर्गा अतकोली टीम के कैप्टन उनके समर्थक भी काफी खुश और प्रसन्न रहेंगे क्योंकि अभी तक बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है कहीं ना कहीं अतकुली टीम हावी नजर आई है पहले तीन ओवर के खेल में हालांकि पिछले ओवर में अच्छे खासे रन भी बल्लेबाजों ने बनाए पहले दौर में ग्यारह रन बने थे लेकिन पिछले ओवर में तेरह रन कुल मिलाकर बनाए गए तर आपण एका सन्मानाकडे जाणार आहोत डी जे आकाश अतकोली गावचा हा डॅशिंग पर्सनॅलिटी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सचिन कांबेरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण डी जे आकाशला सन्मानित करतोय डी जे आकाश प्लीज आपण पुढे यायचं आहे मायची शाल त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सुरेख सुंदर असं स्मृतिचिन्ह सचिन कांबेरे यांच्या सौजन्यानं त्यांना प्रदान केलं जातंय या ठिकाणी आतिश गोडविंदे

सत्यम राउत को गेंदबाजी करते हुए देखा और उन्होंने भी वाशरे एंड से गेंदबाजी की थी वो भी बायत की गेंदबाज और अब विक्की अंतिम ओवर में गेंदबाजी करते हुए लेकिन बहुत खराब शुरुआत बीमर गेंद से शुरुआत की है अगली गेंद फ्री हिट स्कोर 25 पर पहुंच चुका है शॉर्ट ऑफ लेन बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयास मिस टाइम कर बैठे है और लॉन्गॉन के खिलाड़ी गलती करते हुए सनी उनका ध्यान ही नहीं था गेंद की तरफ गेंद काफी देर हवा में थी आसानी से कैच कर सकते थे लेकिन बहुत लेट रियलाइज किया उन्होंने रोकने का प्रयास हुआ लेकिन रोक नहीं पाए और गेंद पर यह चौका आता हुआ। मैं समझता हूं कि तीन रनों का नुकसान हुआ है इस गेंद पर आतकोली टीम को यदि कैच लिया जाता तो शायद एक ही रन बन सकता था अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट ओहो हो एक और खराब गेंद एक और बीमर दो बीमर गेंद एक ही ओवर में और अब इस मैच में ये गेंदबाज विक्की गेंदबाजी आगे नहीं कर सकते हैं क्योंकि दो बीमर गेंदे की है उन्होंने एक ही लीगल गेंद देखने को मिली और कुल मिलाकर छः रन खर्च किए अभी भी पांच गेंदे पारी में शेष है स्कोर आगे बढ़ता हुआ तीस रन एक विकेट के नुकसान पर पांच गेंदों का जरूर फायदा उठाना पड़ेगा बल्लेबाजों को ज्यादा से ज्यादा रन जोड़ने का प्रयास करना होगा कम से कम दस बारह रन तो जोड़ने का प्रयास करना ही होगा ताकि स्कोर चालीस के पार पहुंचे और पिछले मैच में हम देख चुके हैं चालीस पर भी एक अच्छा संघर्ष हुआ था तो चालीस पैंतालीस रन जब चार ओवर के खेल में बनते हैं तो जरूर विपक्षी टीम पर थोड़ा बहुत दबाव भी आता है क्योंकि दस या फिर उससे ज्यादा का जब आस्किंग रेट होता है तो फिर एक मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों पर जरूर रहता है अगली गेंद फ्री हिट और ओवर पूरा करने के लिए आए हैं कल्पेश एक और बायत के गेंदबाज अच्छी गेंद थोड़ी सी नीची रही टप्पा पड़ने के बाद बैट्समैन खेलना चाहते थे आड़े बैट से लेकिन पूरी तरह से बीट हुए कल्पेश जो कि एक पार्ट टाइम गेंदबाज है लेकिन चूंकि विक्की ने दो बीमर गेंदे की है तो कल्पेश ने अब ये जिम्मेदारी उठा ली है गेंदबाजी की वो बागडोर संभालते हुए इस बार घूमते हुए गेंद को घुमा दिया है बेहतरीन स्ट्रोक 6 रन या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सरपंच अनिल पाटील सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच घात एक अच्छे स्कोर की तरफ आप जरूर अग्रेसर नजर आ रही है देवली टीम शुरुआत धीमी रही थी पहले दौर में सिर्फ 11 रन बने थे लेकिन पिछले ओवर से बल्लेबाजों ने अपने गेयर्स चेंज किए हैं बहुत ही शानदार होक शॉट दीपक के बैट से शॉर्ट पिच गेंद का फायदा उठाया कल्पेश के पास ज्यादा रफ्तार नहीं है और जब वो शॉर्ट पिच गेंदबाजी करते हैं तो समय मिलता है बैट्समैन को ये देखिए फिर से थोड़ा पीछे रखा था इस बार पुल कर दिया है लेकिन जमीनी रास्ते से डीप मिड विकेट की तरफ हल्का सा फंबल हुआ है दो के लिए पलट चुके हैं बल्लेबाज और दो रन पूरे रनिंग बिटवीन द विकेट्स बढ़िया रही है इस पूरे पारी में देखा जाए तो दीपक की खास तौर पर युवा खिलाड़ी है तेज दौड़ते हैं दो रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन एक ही विकेट गवाया है इस बार हुक कर दिया है फील्डर बहुत दूर है गेंद जा रही है लॉन्ग लेग सिमा रेखा के बाहर चार रन पारी खेलते हुए दीपक अपने टीम के लिए देवली टीम का स्कोर उछलता हुआ बयालीस रन एक विकेट के नुकसान पर थोड़ी दिशा इन गेंदबाजी भी हो रही है लेकिन लाइन रखी जा रही है शॉर्ट पिच गेंदबाजी भी हो रही है और ज्यादा तेज बॉलिंग नहीं हो रही है उसका फायदा उठाते हुए दीपक इस बार अच्छा उछालता टॉपेज लगा है लेकिन सुरक्षित स्ट्रोक फील्डर थोड़े दूर थे लॉन्ग लेग की तरफ दूसरे के लिए पलटना चाहते हैं वहां पर तालमेल की कमी और बैट्समैन रनआउट

ते कर्णधार आहेत त्यांचा सन्मान करतो आतिश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ आपण आतिश गोडविंदे यांना सन्मानित करायचं आहे दोन्ही अतिशय उत्कृष्ट असे क्रिकेटपटू निश्चितपणे स्वराज इलेवन डोळे याच वर्षी जवळजवळ बारा विजेतेपदाला गवसणी घातले पीटीसीमध्ये जर आपण विचार केला तर एक विजेतेपद आणि उपविजेतेपद त्यांच्या नावावर कोरलेला अतिश टू आतिश हा सन्मान होतो आहे सुरेख सुंदर अशी माहिती शाल त्याचप्रमाणे सुंदर असं सन्मान चिन्ह धन्यवाद आतिश गोडविंदे धन्यवाद आतिश पाटील निश्चितपणे आपण जर पाहिलं तर, तर संतोष शेठ प्रतिष्ठान देवळी संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत राजेश धनपाल आकाश भंडारी विनोद गुरव योगेश जाधव त्याचप्रमाणे मंजू चिखलेकर आणि किरण कात्रे यांच्याकडनं धन्यवाद तर नाणेपैकीसाठी मी या ठिकाणी सन्माननीय सीताराम पाटील आणि विष्णू वडोलकर साहेबांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी जायचंय आणि तिथे सज्ज आहेत म्हणजे घरात एवन जोडी प्लीज थँक्यू सो मच so काय वाट सर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आमचे मान्यवर एवन जोडीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये तर सामना आहे मितेश इलेवन कुरुंद विरुद्ध स्वराज इलेवन डोहळे एका बाजूला आपण कुरुंद संघाचे कॅप्टन पाहतात माझ्या डाव्या बाजूला सुभाष मोरे आणि उजव्या बाजूला आहेत आतिश घोडविंदे डोळे संघाचे संघनायक टॉस कॉईन एका बाजूला सरपंच चषक दोन हजार एकवीस आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे पुरस्कर्ते अनिल दादा यांचं नाव तुम्हाला पाहायला मिळत आहे आतिश कॉल देत आहेत सरपंच चषक दोन हजार एकवीस असा कॉल मात्र आलेला आहे अनिल दादा म्हणजेच टॉस सुभाष मोरे यांनी जिंकलेला आहे आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय आकर्षक स्पोर्ट्स बॅग आमच्या पाहुण्यांच्या शोभा असते स्वर्गीय चंद्रकांत आप्पा कांबेरे यांच्या स्मरणार्थ सूरज कांबेरे आणि दीपक कांबेरे यांच्या सौजन्याने ही बॅग लाभलेली ला आहे त्याचप्रमाणे शीतपेय देखील आहे माननीय श्री जनार्दन शिलार साहेबांच्या माध्यमातून हे शीतपेय लाभलेलं आहे पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय पाहुण्यांना विनंती व्यासपीठाची शोभा वाढवावी सुभाष तुमची प्रतिक्रिया मी जाणू इच्छितो या स्पर्धेबद्दल आहे मला वाटतं पण स्पर्धा झाल्या उत्कृष्ट आयोजन आहे या स्पर्धेचं निश्चितच टॉस जिंकलेला आहे काय निर्णय प्रथम करू क्षेत्ररक्षण करणार आहात अगोदरच ठरवून आले होते की ते परिस्थिती पाहिल्यानंतर निर्णय घेतला किंवा टीमची काय स्थिती आहे त्यानुसार निर्णय सध्या टीमची स्थिती पण एवढी व्यवस्थित नाही आहे पण डोळे आणि आमची जेव्हा पण मॅच होती ती एकदम फोटोफिनिश मॅच होते मागच्या स्पर्धेमध्ये आम्ही हायस्कोरिंग मॅच खेळलो शेवटची टुर्नामेंटला सो डोळे स्पोर्टने मला वाटतं सेव्हन्टी एट धावा चेस केले होत्या चार ओव्हरमध्ये सो so, आम्ही ह्यावेळेस विचार केले की के आम्ही चेसिंगला राहू त्यांना पहिला बॅटिंग करून देऊ तर संघाची न्यूज काय आहे किती कि खेळाडू चांगले आहेत कोण कोण आहेत कोण नाही आहे जवळजवळ संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये आहे मला वाटतं राजा नाही आहे फक्त आज मॅचमध्ये बाकी सर्व प्लेअर्स आहेत थँक्यू सो मच आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय अतिश तुम्ही काय बोलाल या स्पर्धेबद्दल स्पर्धा तर खूपच छान केलेली आहे आणि अनिलदारांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की नेक्स्ट इयरला पण त्यांनी याच्यापेक्षा सुंदर टुर्नामेंट करून दाखवावी पीटीसी मधील मागची स्पर्धा तुमच्या संघाने जिंकलेली आहे तर जिंकल्यानंतर असं म्हणतात की जिंकणं थोडं कठीण असतं मात्र ते जे उंची आपण गाठतो ते टिकून ठेवणं फार कठीण असतं तर त्याचं काही प्रेशर वगैरे आहे का प्रेशर तर काय नाही कारण संपूर्ण संघ फॉर्ममध्ये असल्यामुळे मुलं ते मजेल आणि सर्वात उत्तम खेळ आम्ही ग्राउंडमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू साधारणतः काय स्कोर उभारण्याचा प्रयत्न राहील चाळीस पंचाळीस थँक्यू सो मच आपल्याला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतोय तर मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये संपन्न झाली आहे टॉस मधून समाचार असा आहे की मितेश 11 करून संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे बॅक टू कमेंट्री बॉक्स थँक्यू थँक्यू सो मच अजय गरज यस या ठिकाणी सन्माननीय रामचंद्र पाटील साहेब यांचे आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे कर्तेधर्ते अनिल पाटील यांचे पिताश्री त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची हॅट्रिक पूर्ण झाली तर त्यांच्या सौजनानं एक हजार रुपयाचं पारितोषिक आम्हाला मिळत असतं तर रामचंद्र बाबा आपलं मनपूर्वक स्वागत थँक्यू सो मच गायकवाड सर व्हेरी गुड मॉर्निंग शुभ सका स्पर्धेचा सलग पाचवा दिवस आणि सुंदर या स्पर्धेचं आयोजन सरपंच चषक दोन हजार एकवीसचा चा पर्व गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मान समजरा इथला ग्रामदेवला नमन करून मी माझ्या समोर आजच्या दिवसामध्ये सुरुवात करतोय दुसरी मॅच या दरम्यान समोर आम्ही घेऊन आलोय अस्पदेचा पाचवा दिवस पीटीसी विभागातील दहा संघास इन ऍक्शन मध्ये असतील न फटका चांगला आहे समोर खेळले फिल्डर आहे चेंडू दोन पायच्या मधून वेगानं जाईल बॉन्ड रिंग लाईनच्या बाहेर खरा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या हातमध्ये नशिबाचा चौकार जबरदस्त संगीत जबरदस्त व्हॉइस डी जे एम च्या माध्यमातून संघाचे धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती सहा सव्वेचाळीस बनवायचे आहेत केले मिस के लाइन जबरदस्त हा चेंडू होता भन्नाट वेगानं चेंडू फेकला होता गोलंदाजानं चौकाराचा क्विक रिप्ले देत असताना परतावा लागेल खेळला मैदानाच्या बाहेर फलंदाज होईल बाद लायदा फलंदाज होतील बाद आणि या दरम्यान पहिला धक्का लागत असा ना मैदानाच्या मध्ये बॅटिंग जयदुर्गा अतकोली संघाला लागणारा हा पहिला मोठा धक्का संतोष दुण दुण। या दरम्यान बाल्यू टीम पहिल्या इनिंग मध्ये धावा तर चांगल्या बनवले चार ओव्हरमध्ये फोर्टी प्लस धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे ओवर द विकेट न पुढचा बॉल डावास तिकव ते करण्याचा प्रयत्न खुरीशी इशारा आमच्यापर्यंत आलाय या दरम्यान व्हाइट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न पुढे जाते धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण सात धावा टिल्ले कशी पुन्हा एकदा आमची ऑफिशियल टीम सज्ज आहे गुलबी सोबत त्यांचे तमाम सहकारी आमचे कॅमेरामॅन मागे देख देखील उपस्थित आहेत आमचे देखील उपस्थित आहेत या दरम्यानचा हा फटका ऑन साईडला फटका बनवला बॉसमनं सुंदर बॅटिंग आपल्याला पाहला ते चेंडू जाईल लाईनच्या बाहेर सौकार थँक यू डीजे गोळवी सरांनी देखील आज सकाळी सुरुवात के केली टॉस देखील केल टॉस बॉक्स मध्ये झाला दूर मग मग त्यांची सातत्याने असते सन्मान्य बालू पाटील यांचं देखील शुभागमन झालं आपलं देखील दे हार्दिक स्वागत आहे जाली मना आम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली आहे तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय जबरदस्त ही स्पर्धा सरपंच चषक दोन हजार एकवीस हा भव्य आणि दिव्याचं आयोजन सलग आम्ही पाचव्या दिवसामध्ये आहोत सुंदर मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला भेटली आमचे ऑफिशियल टेलिकास्टपूर्ण टीम आमचे समालोचक सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी ग्रामस्थ मित्रमंडळ सापेगाव त्याच्यानंतर गावदेवी क्रिकेट संघ सापेचे सर्व खेळाडू सर्वांचं बहुमूल्य योगदान आणि विभागातील आजूबाजूचे नक्कीच जे गावं आहेत ग्रामस्थ आहेत त्या गावचे त्या सर्व दानशूर दातांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक दी, हार्दिक स्वागत कुठलाही कार्यक्रम असो तिथे एकट्याच काम नसतं मित्रांनो खांद्याला खांदा लावून प्रत्येकानं सहकार्य प्रत्येकाने या दरम्यान सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त वे। करतो वेळ थोडासा कमी खर्च करावा या देखील गोष्टीची नोंद घ्या पहिल्या षटकाचा सा सांघिक खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या एकूण आपल्याला पाहायला मिळते दुवरी अंकामध्ये अकरा दावा या दरम्यान सेल तिथे पकडला गेलाय गेला, देखील आणि फलंदाजाला परतावा लागेल अफेक्ट खूप चांगला होता शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली जबरदस्त अफेक्ट मला मला भेटला शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली समोरच्या देशानं आणि सुंदर जेल फिनिश केलं एक्सटेनच्या मागे तिथे अभिजित आहेत सर भगवानजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले सरपंच दोन हजार एकवीस मध्ये भगवानजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या दरम्यान तुम्हाला आमचा हा समालोचन कक्ष देखील पाहायला मिळेल टेलिकास्टच्या माध्यमातून पुढचा पाल लाफ्ट मुलंदाज मात्र फटका उडवला हवेत मिस्ता अमिंगे जेलची संधी नसेल दूरवर खेळाडू आहेत प्रयत्न केला मात्र चेंडू उचलण्यासाठी देखील वेळ घेतला तोपर्यंत दोन धावा इथं मिळतील कोळी टीमला दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन पुढे जाते धावसंख्या स्कोर कार्ड वरती तेरा धावा टार्गेट या मॅच विजयासाठी एकूण बर्माच्या आहे चव्वेचाळीस धावा दुसऱ्या षटकाचा मार्गस्थ असताना चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल गती कमी केली आहे फटका देखील हवे तर मस्तामिंग जेलची संधी आहे डेफिनेटली प्रयत्न करतील खेळाडू सुरेख जेल पकडत असताना परत लागेल दिनेश हाल जेल स्वीकारलाय फलंदाज बात. नवीन बासमन प्रमोद मैदानाच्यातमध्ये दाखल झालेत टार्गेट फोर्टी फोरचं आहे मैच आपल्याला बॅलन्स अजूनही पाहायला मिळते दोन्ही संघ संघ जे प्रयत्न करतात ते खूप चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या दिवसापासून आपण बघितल्या मॅचमध्ये शेवटच्या काय ज्या मॅच आहेत तर किंवा खूप चांगल्या झाल्या सुरुवात देखील आपल्याला चांगल्या मॅच नक्कीच पाहायला मिळतात आणि सर्वच्या सर्व ज्या मॅच आहेत त्या आपल्याला मतं खूप चांगल्या पाहायला मिळतात मग उद्याच्या दिवसामध्ये एक प्रेक्षकने मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल एन्जॉय ग्रुप आपण सज्जय रायचा आहे त्यांच्या अगेन्स्ट नृत्य कला झंकार मंडल फोर्टी प्लस म्हणजे उद्या झंकार तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही देखील झंकार करणारच आहोत इकडनं लेट खेळले चेंडूची वाट बघितली आणि या, या दरम्यान चेंडूला पाठवल्या पॉइंटच्या दिशेनं करा फिल्डिंग तोपर्यंत या दोन धावा मात्र इथनं मिळतील दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन न पुढे जाते धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण पंधरा धावा सव्वेचाळीस टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत दिल्ली टीमचा खेळ खूप चांगला झाला पहिल्या इनिंगमध्ये चार ओव्हरमध्ये हो चाळीस दावा दहापेक्षा जास्त सरासरी चांगलं क्रिकेट बॅलेन्स माझा जुनी लेफ्ट आर्म गोलंदाज खराब आहे चेंडू फुल टॉस झाला वेगळं करण्याचा प्रयत्न होता काहीतरी असं होत असतं आणि कीपरकडनं थोडीशी पुन्हा एकदा मिसपेल झाली होती लगेच चिनोतानी त्यांनी कव्हर केला तोपर्यंत एकदा मिळते एका दावीच्या दा मदतीनं संघाचे दावसंख्या एक न पुढे जाते धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते सो आधावा सिक्स्टीन बोट गावदेवी सापे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कुरून संघ देखील दाखल झाला करून विरुद्ध ढोले हे देखील मॅच खूप चांगली अतिश दिला नक्कीच तुम्ही पाहायला विसरू नका जबरदस्त जबरदस्तपल्लू आडवे यावेळीचा हा चेंडू खूप चांगला होता गती कमी केली त्याचा फायदा गोलंदाजाला झालाय आणि अशा प्रकारे इथन षटक क्रमांक संपलाय दुसरं आणि दोन षटकांच्या अखेरी संघाच्या एकूण धावसंख्या या दरम्यान स्कोअर बोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात योगी पाटील भरपूर बीजी त्यांचा शेड्यूल आहे आता मात्र त्यांचं लक्ष एवढं मध्ये आहे की त्यांच्या कानामध्ये कॉट देखील आहे त्यांचं लक्ष अजिबात नाहीये मात्र आमचा कॅमेरामॅनचं खूप चांगलं लक्ष आहे आज रोज डे देखील आहे आणि अग्री कोळी या दरम्यान एक व्हॅलेंटाईन डेची नक्कीच आम्ही थोडीशी या दरम्यान मजेशीर कॉमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत एक नक्की नक्कीच छुटीसाठी या तयार केली आहे पुन्हा एकदा चार वर्षानंतर तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ मग गायकवाड सलांकडे जाऊया काही मान्यवरांचा जा सन्मान आहे सर येस बी कंटिन्यू नक्कीच या ठिकाणी पाणी व्यवस्था करणारे आमचे सन्मानिय बाळू पाटील साहेब यांना आपण सन्मानित करणार रा आहोत रामचंद्र बाबांना विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते आपण बाळू पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे सन्मान होतोय माहिती शाल त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवड म्हणून सुरेख सुंदर अशा पद्धतीचं सन्मान चिन्ह त्यांना प्रदान केलं जातो आहे निश्चितच अतिशय मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आपण स्पर्धा पाहतोय त्याच्यामध्ये डी जे ए एम साऊंड प्रोपायडर सूर्यकांत यांचा मोठा वाटा आहे अंतरिक्ष लॉजिस्टिकचा मोठा वाटा ज्ञानदेव मात्रे सावंत जय भगवान लॉजिस्टिकचासुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य बी जी आरचं मोलाचं सहकार्य एकनाथजी नाथा मागे वाशेरे यांचं मोलाचं सहकार्य अरुणजी शेलार साहेब विश्वाजी मागे संजयजी माळी केतनजी जाधव देवानंदजी माळी माणिकजी तरणे भगवान भोईर संतोष काकडे यादगिरी शेठ शहनवाज शेख त्याचप्रमाणे रोहिदास सुतार गोरख सुतार बालकृष्ण नागलेकर भगवान जाधव प्रदीप बडोळकर विनोदजी शेलार रघुनाथजी पाटील बाळू पाटील जगदीश माळी बाळकृष्ण माळी किशोर मागे नृत्यकला जंकार झंकार मंडळ विश्वास पाटील त्रिशूल ठाकरे ग्रामसवंड सापे आणि शिवरायांचा मावळा साऱ्यांना आहे फलंदाज बाज झालेत संघाचे धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती एकूण सव्वा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी डब्ल्यू टीम कडनं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते थोडासा संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये मध्ये अतकोळी संघ प्रयत्न त्यांचे देखील सुरू आहेत नवीन बासमन राकेश अरट न्यू इन नवीन बासमन आलेत मैदानाच्या आतमध्ये सरपंच चषक दोन हजार एकवीस सहा पर्व वर्ष तिसरा परंपरा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती जोपासली आहे आयोजन करणं प्रत्येका वर्षामध्ये नवीन नवीन बदल करणं सोपं असतं मित्रांनो त्यासाठी अफाट मेहनत कष्ट करावे लागतात आणि ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते एक पासून एक ते दोन महिन्यापासून कंटिन्यू या मैदानावरती येऊन या मैदानाची पूर्णच्या पूर्ण देखभाल करणं दोन ते तीन महिने लागतात आयोजन सोपं असतं मित्रांनो राहुल शुभेच्छा आलेल्या आहेत त्या रुपेश पाठोळे आतकोली गावचे हे सुद्धा एक आयोजक आहेत त्यांच्या वतीनं जयदुर्गा आतकोली संघासाठी शुभेच्छा येत आहेत धन्यवाद त्याचप्रमाणे या चषकासाठी शुभेच्छा येत आहेत तर रुपेशजी पाटोळे साहेब आपणाला मनपूर्वक धन्यवाद अकरा चेंडू आता मात्र अठ्ठावीस जावेची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी वेळ कमी का मित्रांनो सामना सुरू करावा प्लीज अंपार देखील तुम्हाला सूचना आहेत तुम्हाला दंडीत केलं जाईल पुढचा बॉल फुल टॉस फुलटॉसिपर बीट झाला बासमन देखील बीट झाले छोटू मागे निघून गेलाय प्रोटेक्शन आहे बाईक एक दहावीत ना मेह कुरुशीचा इशारा आलाय शानू कुरुशी आहेत मैदानाच्या चौक मध्ये आमचे मुंब्र ऑफिशियल अंपास भरपूर चर्चा त्यांची असते शाणू सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात पडगा परिसरामध्ये भिवंडी असेल पडगा असेल मुंबई नवी मुंबई असेल कल्याण ढोंबुली असेल या प्रत्येकी ठिकाणी आपण पाहत असतो शाणू यांना आणि आता देखील जेव्हा जेव्हा या साफाच्या मैदानावरती असे टुर्नामेंट तेव्हा तेव्हा शाणू आपल्याला पाहायला मिळतात ऑफिशियल अंपायर आहेत एका दहावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या या दरम्यान एक न पुढे जाते धावसंख्या स्कोअरबोर्डवरती सतरा सतरा दहावा धावा पालकावरती स्पर्धेचा पाचवा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळते उद्या सांगता सोहळा सोमवार आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा असेल तो विकणे आत आतमध्ये आला पडला अशा नंतर चांगला चेंडू होता फिल्डिंग खराब आपल्याला पाहायला मिळते फुटबॉक्च्या माध्यमातून चेंडू अटवण्याचा प्रयत्न होता फल या दरम्यान तिथे होते क्षेत्ररक्षक मात्र फलंदाजाच्या माध्यमातून फटका देखील तेवढा ताकदीचा होता चौकार

ओव्हर दिकेट ना आताचा चेंडू खाली राहिला मरीन डिलिव्हरी जबरदस्त हा चेंडू होता डॉट बॉल आठ चेंडू अजूनही शिल्लक विजयासाठी तेवीस जावा या मॅच मध्ये मा बनवायचा आहे दुसरी मॅच आजच्या दिवसातील आज देखील दहा संघ पटगा परिसरातील सीचे आपल्याला दहा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील सरपंच चषक दोन हजार एकवीस मध्ये पुढचा बॉल द विकेट आक्रमण करण्याचा प्रयत्न वनसेकेन ऍक्शन रिप्ले मैदानाच्यात मध्ये अजून एक चांगला चेंडू समरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं चेंडू पडल्याच्या नंतर अजिबात कुठल्या प्रकारच्या चेंडू मध्ये बन्स नव्हता ज्या वेगानं फेकला गोलंदाजानं त्याच वेगानं चेंडू गेला कीपर कड सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त अटॅक बास्मनचा अटॅक होत नाहीये मग अटॅटिंग आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते अटॅक करत असताना गोळे फेकत असताना जेणू काय मैदानाच्या मध्ये हा गोलंदाज सुंदर गोलंदाजी पाहिला मिळते आपल्याला ेट ना पुढचा बॉल उलगडण्याचा होता नव्हता बादचा संपर्क दरम्यान बरोबर आला नाहीये बाटकटची एक धाव असेल पार्थ शर आमच्यापर्यंत आला आणि अशा प्रकारे तीन षटकांचा सा सांघिक खेळ देखील कम्प्लीट झाला आणि तीन षटकांच्या अखेरीत संघाची एकूण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती डबल टू बावीस धावा दहा होती विजयासाठी सहा चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या सहा बॉलमध्ये अजूनही बावीस धावा या मध्ये बनवायच्या आहेत सन्मान्य नांदेव जाधवांचं शुभाग म्हणायला आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सहा चेंडू बावीस ची गरज आहे चला माशा आपण एकदा सुरू करा जास्त वेळ घेऊ नका प्लीज थोडं सहकार्य करावं सन्मान्य प्रदीप वडुलकर यांचा शुभाग मंदिर उपसरपंच आहेत आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर ही स्पर्धा प्रदीप प्रदे हार्दिक स्वागत आहे पहिल्या दिवसापासून त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून सहा चेंडू बावीस जावीची गरज आहे पहिला चेंडू यावेळेस आक्रमक फटक्या आपल्याला पाहायला मिळतोय या फटक्यांची नितांत गरज आहे तो फटका येत असताना संघर्ष आता मात्र सुरू आहे मैदानाशात मध्ये संघर्षमय षटकार षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या सहा न वेगानं पुढे जाते धावसंख्या स्कोरबोर्ड वरती अठ्ठावीस अठ्ठावीस पाच चेंडू आता मात्र शिल्लक आणि विजयासाठी बनवायचा आहे सोहा दावा सामना संपला नाहीये या षटकारानं ना पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलाय पुढचा बॉल विगेड न चेंडू मात्र उजवा सिक वरती होता खिचून हा फटका दरम्यान बनवण्याचा प्रयत्न फेक देखील तेवढीच चांगली धाव घेण्याचा प्रयत्न केला रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर की आडूबाई क्रिकेट क्रिकेट फलंदाज झाले त्या दरम्यान काही शुभ शुभागमन सन्मान्य रोहिदास सुतार यांचं देखील आगमन झालं उद्योजक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे दे या स्पर्धेच्या माध्यमातून चार शेंड आता मात्र विजयासाठी बनवायचे आहेत पंधरा धावा या मॅच मध्ये चला फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या जास्त वेळ देखील आपण घेऊ नका या देखील गोष्टीची नोंद घ्यावी प्रतिमी स्पर्धा आपल्याला ते दुसरी मॅच आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला सज्ज कल्पेश फुल टॉस त्याचा फायदा कल्पेशला आला नाहीये फटक्या होता हवेत आणि खूप सुंदर तिथे झेल देखील पकडला गेलाय तिथे फिल्डर होते आदेश न दरम्यान आदेश देत असताना की तिथे आम्ही आहोत उभे आणि झेल स्वीकारल्या बाद नवीन बासमन बावीस तीन चेंडू आता मात्र शिल्लक की त्यांनी विजयासाठी बनवायचे आहेत या मॅच मध्ये पंधराचं इक्वेशन विजयासाठी समीकरण भरपूर अवघड झालाय मानस आताचा चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला मग लाईन चुकीची होती डावास्टिकच्या चेंडू बाहेर व्हाईट बॉल बॉल्स आलाय एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न पुढे जाते धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती तीस धावा चौदा धावीची गरज तीन चेंडू शिल्लक आहेत आणि हा देखील चेंडू डावास्टिकच्या बाहेर खराब लेंट आपल्याला पाहायला मिळते तीन तेरा इक्वेशन विजयासाठी या मॅच मध्ये चांगली मॅच शेवटपर्यंत आपल्याला सामना खूप चांगला पाहिला मी तो शेवटच्या षटकापर्यंत लढत जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा प्रेक्षकने मॅच होत असते आणि प्रेक्षक देखील त्या मॅचचा आनंद घेत असतात ता आणि ही मॅच देखील शेवटच्या षटकापर्यंत आली तीन इक्वेशन आहे विजयासाठी कोळी टीमला टॉस ए फटका देखील फ्लॅटेड फिल्डर इथं आहे चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री च्या बाहेर तीन तेराचं इक्वेशन असताना इथन येतोय हा षटकार दोन चेंडू ने आता मात्र विजयासाठी सात धावा या मार्च मध्ये बनवायचा आहेत सेसिंग कंपल्सरी से आहे शेवटपर्यंत संघर्ष या मार्च मध्ये आपल्याला माध्यमातून प्रत्येकी खेळाडू न प्रयत्न केला या मार्च मध्ये प्रयत्ना ती परमेश्वर असं म्हटलं जात आणि प्रयत्न सुरू आहेत अजूनही यश कोणाला मिळाला येणारे दोन चेंडू सांगून जातील मग प्रयत्न खूप सुंदर दोन्ही टीमचे आपल्याला पाहायला भेटले दोन चेंडू सात धावीची गरज हा चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट फुलर लेन्स होता खोदून काढल्या समोर खेळले बाकी टू द बॉलर हिट फिल्डर तिथं आहेत खरा फिल्डिंग प्रिशर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच इतनं पाहायला मिळेल इथन येतोय हा नशिबाचा निखिल पाटील आमचा अक्षय पाटील जबरदस्त आपल्याला ही मॅच पाहायला मिळते शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक विजयासाठी बनवाच्या आहेत तीन दावा जबरदस्त आपल्याला सामना पाहायला मिळतो नेट टू नेट चा ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते सरपंच चषक दोन हजार एकवीसचा हा एक, एक दर्जेदार सामना तुमच्या समोर जबरदस्त मॅच समोरून तुम्हाला प्रवेश करायचा आहे देखील गोष्टी चिडून घ्या पुढच्या दोन्ही टीम ना एक चेंडू तीन दावेची गरज लेनचा हा देखील चेंडू होता समोर खेळले एक धाव झाली आहे कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न मात्र येत एकच धाव मेल आणि एका धावेने हा सामना दिल्लीत टीम न जिंकला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष खूपच चांगला झाला या मॅच मध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला टीमच्या माध्यमातून सेकंड तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे चला सेकंड आपण करा त्याच्यानंतरच तुम्हाला मैदान सोडायचं आहे या देखील गोष्टीची नोंद घ्यावी सन्मान्य काही मान्यवरांचा चुभाग मन झाला आहे आमच्या या व्यासपीठावरती गायकवाड सरांकडे आपण जाऊया अनुजित या ठिकाणी सन्मान्य निवृत्तीजी मगर साहेब यांचं आगमन झालेलं आहे जे स्वतः प्रोफेसर आहेत त्याचप्रमाणे आता नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत ढोळे ग्रामपंचायतीचे त्यांच्या सोबतीला त्यांचे सारे सहकारी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आहे त्याप्रमाणे शुद्धदान अशोक जाधव नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर पण दोन हजार एकवीस मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आपण वळणार आहोत मॅन ऑफ द पुरस्काराकडे तत्पूर्वी आपण सन्माननीय मगर सर यांचा सन्मान करीत आहोत तसेच सन्माननीय दिलीप शेठ पाटील कोक्षेगावच्या यांच्या देखील माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत चषकाचे लाडके आयोजक कमी सुन